केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यासह खानापूर तालुक्यातील जवळपास 62 गावांचा कुस्तीरंगण अहवालात समावेश केला आहे. याला विरोध करत येत्या 60 दिवसात तालुक्यातील 62 गावांचा संपर्क घेऊन नागरिकाशी चर्चा करून नागरिकासह खानापूर तालुका भाजपच्या वतीने केंद्र सरकारला हरकती देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी खानापूर येथील विश्रामधामात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की तालुक्याच्या आमदार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हजारो विद्यार्थ्यांना बॅग वाटण्याचा डाव करत आहेत. एकीकडे खासदार अनंतकुमार हेगडेंनी तालुक्यात कोट्यांनी निधी आणला, मात्र तालुक्याच्या आमदारबाई वेळोवेळी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात असा आरोप करतात. कारण केंद्रात व राज्यात भाजप सरकार आहे हे विसरून चालणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की कुस्तीरंगण अहवालाने खानापूर तालुक्यातील 62 गावांवर अनेक निर्बंध येणार आहेत, त्यामुळे या 62 गावातील जनतेला जगणे मुश्किल होणार आहे. या भागात उद्योग वृक्षतोडीवर निर्बंध लादले जाणार, खाणकाम उत्खनन आणि वाळू उपसावक पूर्ण बंदी असणार आहे. नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प नाही, लाल श्रेणीतील उद्योगांवर निर्बंध, तसेच अस्तित्वात असलेल्या उद्योगाच्या विस्तारावर मर्यादा असे अनेक निर्बंध लादले जाणार आहेत. हा जवळजवळ 65 गावांना लागू पडला आहे. 8 वर्षापूर्वी दिवंगत माजी आमदार रेमन साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण 65 गावांमध्ये फिरलो होतं. हे गांभीर्याने तुम्ही घ्यायला पाहिजे, अशी केली, कारण का हे महत्वाचं आहे. आणि प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामसभेच्या माध्यमातून त्याची शिडी तयार केली होती, व्हिडिओ चित्रीकरण केलं होतं. आणि ते चित्रीकरण सगळं 65 गावांमध्ये आम्ही सगळे लीडर होतो, त्या कामाला पूर्ण इथं बसले सगळे लीडर आम्ही त्यांच्या सोबत होतो. आणि सगळी शिडी घेऊन आम्ही टोटल विधानसभेमध्ये सिद्धरामायला प्रत्यक्ष आम्ही भेटलं. आम्ही भेटून ती शिडी आम्ही त्या दिली आणि 15 मिनिटांमध्ये त्याचं प्रकटन झालं शिडीचं आणि संपूर्ण तिथं तो ठराव संमत करण्यात आला. आणि त्याच टायमाला सन्माननीय माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि आमचे अनंतकुमार हेगडे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्ली, हा 17 खासदार सगळे म्हणून दिल्लीला गेले. आणि दिल्लीला गेल्यानंतर तिथं त्याला स्थगिती आली. स्थगिती आल्यामुळे तोपर्यंत आज 8 वर्ष काही त्याचा हे नव्हता, परंतु आत्ता त्याचा उठाव झालाय आणि परत तो कस्तुरीरंगण अहवाल लागू केला आहे. त्याच्यानंतर तो गाडगेआड म्हणून अहवाल आला. गाडगेआड त्याच्यामध्ये थोडं काय फेरफार झाला होता, परंतु आता जो कस्तुरीरंगण अहवाल जो आहे त्याची सविस्तर तुम्हाला माहिती घेतली तर आता ते ब्रिज आडव का पडलं मांगीनाळचं त्याला 1 कोटी मंजूर आहे. मी आता डीओपचं एक याचं रेंजरचं लेटर आहे, त्या लेटर मी दाखवला पोहोचेल ना, त्याच्यामध्ये काय लिहिलं त्यांनी. हे आता जास्त लागू पडल्यामुळे तुम्हाला काही करता येत असं त्यांनी एक लेटर दिलं रेंजर. हे ब्रिजला झालं, परंतु इथून पुढे त्याच्यात बारीक बारीक अशा गोष्टी आहेत. यासाठी खानापूर तालुक्यातील 62 गावाच्या नागरिकांसाठी खानापूर तालुका भाजप सदैव पाठीशी राहून न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यावेळी माजी जिल्हा पंचायत बाबूराव देसाई, धनश्री सरदेसाई आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा देसाई, भाजप युवा नेते पंडित ओगले, सुरेश देसाई, राजेंद्र रायका, सचिव गुंडू तोपिंगकटी, संजय कंची, प्रकाश निलजकर, पांडुरंग होसुरकर, राजू जांबोटकर, जांबोटी ग्रामपंचायत अध्यक्ष महेश गुरव, श्रीमती वासंती बडगेर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक संजय कंची यांनी केले तर आभार राजेंद्र रायका यांनी मानले. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर.